नमस्कार, मी अस्मिता। तुम्हा सर्वांचे अस्मिता ब्लाऊज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघा नेटच्या ब्लाऊजवरती। हे बघा, हा नेटचा ब्लाऊज पीस आहे, त्याच्यावरती आपण डिझाईन बनवणार आहोत। तर उंची 13 अधिक 1 14, शोल्डर 5.6 इंच, छातीची घडी 5.5 इंच, कंबर 32 चा 1/4 भाग 8 इंच, आणि मुंडा खोली पण 5.6 इंच घेतलेली आहे। तिथे बघा, मी गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे, गळा उंची 9.5 इंच घेतलेली आहे, खाळून गळा रुंदी मी 2.5 इंच घेतलेली आहे, आणि हा आपण असा चौरस आखून घेतलेला आहे। बघा, आता तिथून खाली बघा, मी हे 1.5 इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे। आता पूर्ण शोल्डरपर्यंत, पूर्ण वरती गळ्यापर्यंत आपण हे 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं। आणि आता जो आतला आपण आकार दिलेला आहे तो आहे तसाच आकार आपण देऊन घ्यायचा। परत पुढे पण मी 1.5 इंचाचंच मार्किंग करून घेतलेलं आहे। बघा, पण इथे आता परत मी पुढे आता तो पण आकार आपण आहे तसाच काढून घ्यायचा। आता मी बांगडी घेतलेली आहे, कोणत्याही साईजची बांगडी घ्या, आणि अशा पद्धतीप्रमाणे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण आकार हे काढून घेणार आहोत। पूर्ण ब्लाऊजवरती आपण हे आकार असे काढून घेतलेले आहेत। बघा, ते अस्तरच्या भागावरती हे बघा, परत मी मार्किंग करून घेतलं व्यवस्थित। आता मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, कॅनव्हास पेपरची मध्य सेंटरपासून घडी घेतलेली आहे। आता मध्य सेंटरवरून आपण हे जसे आपण अस्ताच्या भागावरती गळा काढलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण हा गळा काढून घ्यायचा आहे। कॅनव्हास पेपर आपल्याला, कॅनव्हास पेपरवरती बघा आता आहे तसा आकार आपल्याला दिसतोय, त्या पद्धतीप्रमाणे आपण मार्किंग करून घेऊया। हे बघा, हा कोणी व्यवस्थित आले नसते तर व्यवस्थित करून घ्या। आता परत कॅनव्हास पेपर आपण कट करून घ्यायचा। आता मी आत्ताच मी आकार कट केलेला नाही, बघा फक्त पुढून मार्जिन कट करून घेतलेलं आहे, आकार मी आत्ताच कट केलेला नाही आहे। आता मी अस्तर घेतलेलं आहे, हे दुसरं अस्तर घेतलेलं आहे मी, अस्तरचा भाग त्याच्यावरती कॅनव्हास पेपर आपण अशा पद्धतीप्रमाणे सेट करून घ्यायचा, आणि त्याच्यावरून मी इस्त्रीने व्यवस्थित प्रेस करून घेतलेलं आहे। इस्त्रीने प्रेस करून घेतल्यानंतर कॅनव्हास पेपर आपला हा चिकटतो व्यवस्थित। आता कॅनव्हास पेपरवरती कढीने तो थोडी मी मार्जिन ठेवलेलं आहे, आणि आता आपण कढीने टीप देऊन घेऊया, आतमध्ये कपडा फोल्ड करून परत टीप मारून घेऊया। म्हणजे हा परत आपण अस्तरच्या भागावरती कॅनव्हास पेपर आणि आपलं हे अस्तर दोन्ही ठेवलं तर परत व्यवस्थित आपलं फिनिशिंग येणार, त्या पद्धतीप्रमाणे मी कढीने टीप मारून दिलेली आहे। आता बघा, आहे इथे बघा, मी मेन फॅब्रिक घेतलेलं नाही, अस्तरचा भाग घेतलेला आहे, अस्तरचा भागावरती मी अस्तरचा भाग ठेवलेला आहे कॅनव्हास पेपर, याच्यावरून कढीने आपण जसा पहिल्यांदा मी आकार दिला होता त्या पद्धतीप्रमाणे मी आकार देऊन घेतलेला आहे। आता पुढे जे आपण आकार काढलेले आहेत बांगडीच्या साह्याने, त्याच्यावरती पूर्ण कढीने आपण टीप देऊन घ्यायचे, जसे आकार व्यवस्थित काढले त्या पद्धतीप्रमाणे आपण टीप देऊन घ्यायची। हे बघा, दोन्ही साईजला कॅनव्हास पेपरवरती मी व्यवस्थित मार्किंग करून ते आकार दोन्हीकडच्या साईडला आपल्याला जसे व्यवस्थित दिसतील त्या पद्धतीप्रमाणे आपण मी काढून घेतलेले आहेत। आणि आता जसे कॅनव्हास पेपरवरती मी काढलेले आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण त्याच्या कढीने टीप देऊन घ्यायची। आता इथे एक काळजी घ्या, कारण की तुम्ही ज्यावेळेला हे आकार काढलेले आहेत त्याच्यावरती व्यवस्थित त्या आकाराभोवतीच आपली शिलाई आली पाहिजे, नाहीतर मग आकार बिघडले तर आपले फिनिशिंग व्यवस्थित दिसणार नाहीत, आकारसुद्धा आपले व्यवस्थित दिसणार नाहीत।
कडेने व्यवस्थित आपण शिलाई देऊन घ्यायची पूर्ण आकारावरती. जिथे कोणी काढलेले आहेत तिथे कोणाच्या भोवतीने व्यवस्थित शिलाई देऊन घ्या. आता पूर्ण आकार आपण कट करून घ्यायचा. हातला अस्तर, वरचा अस्तर, कॅनव्हास पेपर हे तीनही आकार आपण व्यवस्थित कट करून घ्यायचे. व्यवस्थित कट करा नाहीतर आपल्या शिलाईमधून जाता कामाने, नाहीतर शिलाई आपली कट होऊ शकते. आता जिथे जिथे आपले कोने आहेत तिथे नॉचेस मारून घ्या, म्हणजे आकार आतमध्ये फोल्ड व्यवस्थित होईल आणि त्याचं व्यवस्थित फिनिशिंग येईल. हे बघा, इथे मी दाखवते तुम्हाला आतला आकार आपण बाहेर काढून घ्यायचा व्यवस्थित. खूप सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे आपली. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्यवस्थित मार्जिन साईज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. बांगडीच्या साईने सुंदर अशी आपली डिझाईन तयार होते बघा. ही बघा, इथे आपण व्यवस्थित सगळे कोणे व्यवस्थित आलेले आहेत आपले. आता वरून एक ज्या पद्धतीप्रमाणे आपण कडेने टीप देतो त्या पद्धतीप्रमाणे आपण पूर्ण टीप देऊन घ्यायची. आता पूर्ण जे आपण आकार काढले आहे त्याच्यावरती शिलाई देऊन घेतलेली आहे बघा. इथे कोणी बाहेर येत नसते तर कशाच्या साह्याने तो कोणी तुम्ही बाहेर काढून घ्या व्यवस्थित. आता इथे बघा, ही आपली शिलाई देऊन झालेली आहे व्यवस्थित. आता आपण नेटचा कपडा घेतलेला आहे. नेटच्या कपड्यावरती सरळ भागावरती सरळ भाग ठेवायचा आणि पूर्ण कडेने आपण शिलाई देऊन घ्यायची. कपडा हलत असेल तर पिनअप लावून घ्या, म्हणजे कपडा व्यवस्थित सेट होऊन जाईल. आणि जेवढं आपण अस्तरच्या भागावरती मार्जिन ठेवलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण कडेने पूर्ण शिलाई देऊन घ्यायची. हे बघा, ही आपली पूर्ण शिलाई देऊन झालेली आहे. आता नेटच्या कपड्याचं आपण पूर्ण कटिंग करून घेऊया बघा. पुढे मार्जिन जे राहिलेलं आहे ते कट करून टाकायचा. आता आतमध्ये आपण जो आकार दिलेला आहे त्याच्यावरून परत आपण नेटचा कपडा आणि अस्तराचा कपडा दोन्हीही त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची. आता दोन्ही भाग आपण जोडून घेतलेले आहेत. हे जो आकार आपण आतने दिलेला आहे त्या भागावरती पूर्ण आपण शिलाई देऊन घेतलेली आहे. आता इथे आपण पन्नेटचा भाग आपण त्याच्यावरती जोडून घेतलेला आहे. आता व्यवस्थित मध्य सेंटर काढून व्यवस्थित बघा कपडा फोल्ड करून घ्या ब्लाऊज पीस आपला. आता आपला जो मेन गळ्याचा आकार आहे तो आता आपण इथे देऊन घ्यायचा आहे. 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. खालच्या गळ्याची उंची आपण 9.5 ठेवलेली आहे. परत खाली गळा रुंदी आपण 2.75 इंच घेतलेली आहे. आणि आता आपण हा पान आकार असा गळ्याला आकार देऊन घेणार आहोत बघा. आता आपण हा आकार कट करून घेऊया. आपला आकार कट करून झालेला आहे. आता आपण मी ते तिरकस पट्टी घेतलेली आहे बघा. आपण जशी गळ्याला गळपट्टी लावतो त्या पद्धतीप्रमाणे मी तिरकी पट्टी करून घेतलेली आहे. आतमध्ये कपडा फोल्ड करून एक शिलाई देऊन घेतलेली आहे. आणि आता पूर्णपणे त्या गळ्याभोवती आपण ही गळपट्टी लावून घेणार आहोत.
आता इथे आपल्या गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी आपण ही गळपट्टी लावून घ्यायची. वेळोवेळी धागे कट करत राहा. बघा आता आतमध्ये फोल्ड करायची गळपट्टी आणि परत वरून एक शिलाई देऊन घ्यायची. आता इथे बघा हा आपला नेटचा कपडा असल्यामुळे गळपट्टी व्यवस्थित कट करून घ्या पूर्ण व्यवस्थित फिनिशिंगच्या साह्याने. कारण की कसं आहे, नाहीतर आतल्या ट्रान्सपरंट असल्यामुळे ती गळपट्टी आपली व्यवस्थित दिसली पाहिजे आणि आपल्या गळ्याचा आकार आणि गळ्याची फिनिशिंग पण आपली व्यवस्थित आली पाहिजे. बघा इथे आपण गळपट्टी लावलेली आहे. तर पूर्णपणे तुम्ही अर्धा इंचाची घ्या किंवा एक इंचाची घ्या. आत फोल्ड करून घेतल्यानंतर ती व्यवस्थित कट करून व्यवस्थित शिलाई देऊन घेतल्यानंतर ही व्यवस्थित लावा. म्हणजे नाहीतर काय होईल, त्यावेळेला आपले आतली गळपट्टी हा गळा ट्रान्सपरंट असल्यामुळे ती व्यवस्थित दिसणार नाही. मग आता नेहमीप्रमाणे रेग्युलर आपण जे टक्स मारतो हे टक्स जरा पुढे येतील, कारण की हा पुढचा गळा आपला जास्त रुंद असल्यामुळे आपले हे टक्स थोडे पुढे येणार. बघा दोन्ही टक्स बरोबर घ्या आणि मार्किंग करून घेतल्यानंतर हे बघा हे आपले दोन्ही टक्स मारून झाले. खाली मी कमरेच्या साईडला पट्टी पण लावून घेतलेली आहे. आता आपण ही गोल्डन कलरची लेस लावणार आहोत त्याच्यावरती. ह्या जो आपला आतला आकार आहे अस्तरच्या भागावरती जो आपण आकार काढलेला आहे त्याभोवती आपण ही लेस पूर्णपणे लावून घेणार आहोत. आता जिथे जिथे आपले कोणे आहेत तिथे आतमध्ये थोडी लेस दुमडून घेऊन परत आकाराच्या साह्याने व्यवस्थित लेस लावून घ्या. कारण की आपले कोणे व्यवस्थित आले पाहिजेत, त्याच्यातच मेन आपलं फिनिशिंग आहे. त्याच्यामुळे लेस लावल्यानंतर हे बघा तिथं थोडीशी लेस फोल्ड करायची आणि परत आहे तशा आकारावरती लावून घ्यायची. पूर्णपणे आतल्या गळ्यावरती आपण ही लेस लावून घ्यायची. आता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते कशा पद्धतीप्रमाणे लेस फोल्ड करायची असते. बघा तिथं बघा हे खूप सुंदर आहे. अशी आपल्या बांगडीच्या साह्याने डिझाईन तयार होणार आहे. आणि याचा लुकसुद्धा व्यवस्थित एकदम येणार आहे. बघा दिसल्यानंतर घातल्यानंतर पण अतिशय सुंदर ही डिझाईन आपली दिसते. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही शंका असेल तर कमेंट करून मला नक्की विचारा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल. आणि व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा. आणि जे कोणी अगोदर मला सबस्क्राईब त्यांच्या मनापासून धन्यवाद. आता पूर्णपणे आपली लेस लावून झालेली आहे. बघा व्यवस्थित. आता इथे आपण गोंडे तयार करणार आहोत. मी तिरकस अशी त्रिकोण करून त्याच्यावरती जसा राऊंड येतो त्या पद्धतीप्रमाणे कट केलेलं आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये दुमडी मारून मी शिलाई मारून घेतलेली आहे. परत आपण त्याच्यावरती अशी लेस लावून घेणार आहोत. बघा ही लेस लावून घेतलेली आहे मी. आता अशा पद्धतीप्रमाणे चार मी हे गोंडे तयार करून घेणार आहोत. आपण नॉट घेतलेले नॉर्थ मध्य सेंटरवरती आपण हा गोंडा लावून घ्यायचा व्यवस्थित. आतमध्ये तिरकस पट्टी टाकून घ्यायची. बघा आता परत मी दुसरा गोंडा नॉडला जोडून घ्यायचा. त्याच्या मध्य सेंटरवरती बघा पहिल्यांदा मी गोंडा कसा जोडला तो बघा. आणि हा दुसरा गोंडा मी बघा इथे मी तो मग अशी वरून खाली जोडला. आता हा आपल्या व आतमधून जोडून परत फोल्ड मारून तर शिलाई मारून घ्यायची. आता जसं रेग्युलर आपण नॉट जोडतो त्या पद्धतीप्रमाणे वरून 3 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं. आणि आपण ही नॉट जोडून घेतलेलं आहे. अतिशय सुंदर असा आपला लुक आलेला आहे बघा ब्लाऊजला. तुम्हाला ही माझी डिझाईन कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.